भारत माता की, भारत माता की, वंदे छत्रपति शिवाजी महाराज की, जय भवानी। आज अपने स्थापना दिवसाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय आमदार तमिल सेल्वनजी, प्रसाद लाडजी, संजय उपाध्यायजी, राजेश शिरवाडकर जी, तेजिंदर सिंह तिवाना जी, आपल्या सायन कोळीवाड्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, आमचे आचार्य पवन त्रिपाठी जी, सर्वच उपस्थित मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आपली भारतीय जनता पार्टी ज्या पक्षाचं आपण सगळे काम करतो आज आपल्या पक्षाचा स्थापना दिवस आहे। आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी खरं तर पहिल्यांदा जनसंघाच्या रूपाने 80च्या दशकामध्ये स्थापित झाली, परंतु त्यानंतर ज्यावेळी देशामध्ये आणीबाणी लागली, अराजकता पसरली, त्यावेळी त्या अराजकतेच्या विरुद्ध एक मोठा लढा लोकशाही वाचवण्याकरता भारतीय जनता पक्षाने तेव्हाच्या जनसंघाने लढला आणि हे लढत असताना त्या ठिकाणी अराजकता पसरवणाऱ्या काँग्रेसला दूर करण्याकरता जेव्हा सर्व पक्षांनी जनता पार्टीमध्ये विलीनीकरण करण्याचं ठरवलं त्यावेळी सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी देखील किंवा तेव्हाचा जनसंघ देखील हा जनता पार्टीमध्ये विलीन झाला आणि त्यावेळी स्वर्गीय इंदिराजींची जुलमी राजवट पराजित करून पहिल्यांदा विरोधी पक्षाचं शासन या देशामध्ये आलेलं आपण सगळ्यांनी बघितलं। त्यानंतर कम्युनिस्टांनी वाद उभा केला, तो पक्ष तुटला आणि त्यातनं जो जुना जनसंघ होता तो भारतीय जनता पार्टीच्या रूपानं पुन्हा एकदा उभा राहिला आणि याच मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला, भारतीय जनता पक्षाचं पहिलं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये आपले नेते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींनी सांगितलं होतं की पश्चिमी तटावरच्या समुद्राला साक्षी ठेवून मी सांगतो की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा। 80च्या दशकामध्ये अटलजींनी ज्यावेळेस हे सांगितलं त्यावेळी फारसा कोणाचा विश्वास नव्हता। 1984 साली स्वर्गीय इंदिराजींची हत्या झाली आणि त्यावेळेस एक सहानुभूतीची लाट आली, त्या लाटेमध्ये राजीवजी निवडून आले आणि राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे केवळ 2 खासदार निवडून आले आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षाला काही लोक चिडवायचे, आपण सांगायचो की आम्ही पर्याय आहोत, त्यावेळेस चिडवलं जायचं की पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2, तिथपासनं ते थेट श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींच्या नेतृत्वामध्ये 1996 मध्ये, त्यानंतर 1998 मध्ये, मग 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केलं आणि 6 वर्ष अटल बिहारी वाजपेयीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये देशाचं पहिलं प्रागतिक सरकार
हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं. मला असं वाटतं की त्या सरकारनंतर 10 वर्ष काँग्रेसचं सरकार आपण बघितलं आणि त्यानंतर माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नव भारताचं नव सरकार हे आपण त्या ठिकाणी बघितलं जे 2014 पासून महाराष्ट्राला देशाला बदलतंय, देशामध्ये परिवर्तन घडवतंय. आपल्याला कल्पना आहे की मोदीजींना जागतिक नेता म्हणून आज मानलं जातं पण त्याचवेळी भारतामध्ये गरिबांचा मसीहा म्हणून मोदीजींना या ठिकाणी मानलं जातं. गरीब कल्याणाचा जो अजेंडा माननीय मोदीजींनी या ठिकाणी राबवला त्या अजेंड्यामुळे आज गरीबाला घर मिळत आहे, गरीबाला पाणी मिळत आहे, गरीबाला इलेक्ट्रिसिटी मिळते आहे, गरीबाला अन्नधान्य मिळत आहे, गरीबाला सिलेंडर मिळत आहे, शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी मिळतो आहे, युवांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळते आहे. जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो कारण भारतीय जनता पक्षाने एकच ब्रीदवाक्य ठेवलं, पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, या ब्रीदवाक्य में आपण काम करू लागलो. आणि म्हणूनच आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आज या ठिकाणी अस्तित्वात आला. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो आणि आज जग असं म्हणतंय की भविष्यातला आशेचा किरण जर कुठला देश असेल तर तो भारत देश आहे. आणि हे करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मोदीजींसारख्या नेत्यांनी या ठिकाणी करून दाखवलं. आणि म्हणून आपण सत्तेकरता जन्माला आलेलो नाही, सत्ता आपल्याकरता एक साधन आहे की ज्याचा उपयोग करून आपल्याला सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवायचं आहे. सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या लढाईतलं एक उपकरण म्हणून आपण सत्तेकडे पाहतो आणि म्हणूनच आपण बघितलं असेल आता महाराष्ट्राचं देखील आपण बजेट दिलं त्यामुळे गरिबांकरता 10 लाख घरं आपण बांधतोय, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये आपण विमा देतोय, सामान्य माणसाला 5 लाखापर्यंत आरोग्य सेवा मोफत देण्याचं काम हे आपल्या सरकारने आता या ठिकाणी ठरवलं आहे. आणि म्हणून समाजामध्ये मोठं परिवर्तन करण्याचं काम या निमित्ताने आपण करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आज भारतीय जनता पक्ष देशाच्या सगळ्या भागामध्ये जनतेचा पक्ष म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला कल्पना आहे आज नॉर्थ ईस्ट सारख्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार तयार झालेली आपण बघितली. आज समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांचा आपले नेते माननीय मोदीजी यांच्यावर विश्वास आहे आणि हा जो विश्वास या ठिकाणी तयार झाला आहे याचं कारण आहे की गेले 9 वर्ष लोकांनी बघितलं एक नेता स्वतःचा विचार न करता घर संसार परिवार सोडून 24 तास भारताचा विचार करतो आणि कोविड सारख्या महामारीमध्ये देखील जगामध्ये लोक भुकेने मरतात पण भारतातल्या एकाही व्यक्तीला भुकेने मरू देत नाही, सगळ्यांपर्यंत अन्न पोहोचवणारे मोदीजी. आणि त्याचवेळी जगाच्या पाठीवर केवळ 4-5 देश असे आहेत की ज्या देशांना वॅक्सिन तयार करता आली, आपल्या देशाने वॅक्सिन तयार करून 135 कोटी भारतीयांना मोफत वॅक्सिन देऊन त्यांना जगवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे की जो जनसामान्यांचा पक्ष आहे, जनसामान्यांकरता काम करतो आणि मोदीजींसारखं देव दुर्लभ अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला मिळाल्यामुळे येत्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला अजून पुढे जायचं आहे. खरं म्हणजे आजच्या स्थापना दिवसापासून तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत हा संपूर्ण या ठिकाणी सप्ताह आपण साजरा करणार आहोत. मी या ठिकाणी माझं बोलणं संपवतो, आपल्या सर्वांना स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.